तर एकदा मी गेलो होतो तिकडे त्या दिवसांमध्ये आज मी इतक्यातच कैलासवरून परत आलो आहे कैलासवरून ऑस्ट्रेलिया आणि परत तर आजकाल जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खूप सारा लवाजमा माझ्याबरोबर असतो ठीक आहे खूपच नियोजन असतं आमच्याकडे सगळ्या प्रकारचे बूट आहेत कपडे आहेत या गोष्टी आहेत हातमोजे आणि गाड्या आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी कल्पना करू शकत नाही तुम्ही खूपच नियोजन त्या काळे मी फक्त एकटाच जायचो लोकल बसनं सहसा मी बसच्या टपावर बसायचो आणि जायचो कारण मला पर्वत चुकवायचे नव्हते आणि या भन्नाट बसेस होत्या सकाळी चार साडेचारला निघायच्या हरिद्वार होऊन आणि सरळ गौरीकुंड किंवा बद्रीनाथला त्यांना तिथं पोचायचंच असायचं कुठेही थांबायचे नाहीत या बसेसला भूख हरताळ बसेस म्हणायचे म्हणजे उपोषणाच्या बसेस कारण ते जेवणासाठी कुठेच थांबत नसत ड्रायव्हर त्याचा डबा उघडून पोळ्यांचा रोल खायला लागायचा गाडी चालवताना तर तुम्ही बसल्या बसल्या विचार करता जेवण कुठे आहे जेवण कुठे आहे जेवण तर नाहीच तर याला भूक हरताळ म्हणायचे तर मी जाऊन बसच्या टपावर बसायचो कारण मला थोडी पर्वत चुकवायचे नव्हते आणि इलेक्ट्रिक वायर यायची मग तो ओरडायचा बिजली मग आडवं झोपायचं हो आणि परत उठायचं तर मी तिथं गेलो कुठल्याही गोष्टींशिवाय ती काही पहिली वेळ नव्हती माझी मला वाटतं साधारण सव्वीस वर्ष गेलो मी प्रत्येक वर्षी गेलो आणि फक्त माझी जीन्स आणि टी शर्ट आणि माझ्याकडे कॅनव्हास जॅकेट होतं जे मी दक्षिण भारतात मोटारसायकलवरून फिरताना घालायचो सा। पावसासाठी ते चांगलं होतं पण अचानक मला लक्षात आलं की तुम्ही थंडीमध्ये ते घालून गेला की ते मला कॅनव्हास जॅकेट वातावरणापेक्षा जास्त थंड होतं <laughs> तर मी वर गेलो आणि कांती सरोवरला पोचलो दुपारचे साधारण साडेतीन वाजले असतील मी नुसता तिथे बसलो आणि मला माहिती नाही मला काय झालं मी तिथे माझे डोळे उडे ठेवून बसलो होतो ते एक अतिशय सुंदर हिमनदीचं तळ आहे तिथला निसर्ग अतिशय सुंदर आहे माझे डोळे उघडे आहेत माझं तोंड बंद आहे पण मला माझाच आवाज माझ्याभोवती मोठ्यानं गाताना ऐकू येत होता खूप मोठ्यानं जसं की मोठ्या स्पीकरमधून येतोय नूप न्रम ब्रह्मा विश्वस्वरूप नादहि सकला जीव नादहि सकला जीवरूप नादहि कर्मा नादहि धर्मा धर्म ना नाद बन्धन नादहि मुक्ति नादहि बन्धन नादहि मुक्ति नादहि शङ्कर नादहि

आणि मी फक्त बघत होतो तो माझाच आवाज होता स्पष्टपणे जो हा मंत्र म्हणत होता जो मी पहिल्यांदाच ऐकत होतो पण तो माझ्याच आवाजात आहे पण माझं तोंड खरोखर बंद आहे तर मी तिथं बसलो होतो हे ऐकत आणि आपण आता हाच मंत्र म्हटला त्याचा अर्थ असा आहे की ध्वनी नाद म्हणजे ध्वनी इंग्रजीतला साऊंड हा शब्द तितकासा बरोबर नाही आहे पण इंग्रजी भाषेत नाद या शब्दासाठी कुठलाच योग्य शब्द नाही आहे नाद म्हणजे आवाजापेक्षा बरंच काही आहे कदाचित इंग्रजी भाषेत योग्य भाषांतर नसल्यामुळे यासारख्या गोष्टी झाल्या असाव्यात मला असं वाटतं इथं कोणी बायबल वाचणार आहेत का कोणी कोणीच नाही मला वाटतं मी वाचलं नाही आहे पण मी लोकांकडून ऐकलं आहे की बायबलच्या पहिल्या भागात असं आहे की आधी शब्द होता आणि तो शब्द देवाकडे होता आणि शब्दच देव आहे असंच काहीतरी बरोबर आहे का कोणाला माहिती आहे का असंच काहीतरी हे पहा आत्ता मी जे काही उच्चारतो आहे आत्ता मी फक्त आवाज करतो है. पण तुम्ही त्या आवाजाचा शब्द म्हणून अर्थ घेत आहे नाही का हो ना खरं तर मी फक्त आवाज करतोय समजा मी अशा भाषेत बोललो जी तुम्हाला समजत नाही शब्द म्हणजे फक्त आवाज असेल आणि आवाजच शब्द असेल नाही का तुमच्या अनुभवात आत्तासुद्धा तसंच आहे पण तुम्हाला वाटतं की ते शब्द आहेत ते शब्द नाही आहेत ते फक्त आवाज आहेत तर कुठेतरी इंग्रजी भाषेत केवळ साऊंड किंवा आवाज म्हटला तर खूप अस्पष्ट वाटेल म्हणून कोणीतरी त्यातून शब्द बनवला जो केवळ आवाज आहे त्याचा मानवी मनात शब्द बनतो पण अस्तित्वात आवाज केवळ आवाजच राहतो नाही का जर इथं कोणीच नसलं या हॉलमध्ये जर मी बोललो तर मी कुठल्या भाषेत बोलतो यानं काहीच फरक पडत नाही या भिंतींच्या दृष्टीनं हा फक्त आवाज आहे केवळ तुम्ही इथं येऊन बसलात तर तुम्ही त्या आवाजातून शब्द तयार करता नाही का सो नाद म्हणून नाद हा आवाजा पलीकडचा आहे त्याच्यासाठी योग्य शब्द नाही आहे पण आवाजापेक्षा जास्त काहीतरी कारण आवाजाकडे एक भौतिक गोष्ट म्हणून पाहिलं जात नाही त्याकडे भौतिकतेची शेवटची पायरी म्हणून पाहिलं जातं योगामध्ये नादाला भौतिकतेची शेवटची पातळी म्हणून पाहिलं जातं त्याच्या पलीकडे भौतिकता नसते याचा अर्थ नाद हेच सगळं काही आहे आणि नाद हेच जीवन आहे सर्व जीव हे नाद येत नाद म्हणजे कंपन आज आधुनिक विज्ञान सिद्ध करतं आहे की सृष्टीतलं सगळं काही फक्त एक कंपन आहे आणि कर्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय तर जे तुम्हाला अडकवतं ते कर्म आणि जे तुम्हाला सोडवतं ते धर्म दोन्हीही नाद आहेत ज्याला बंधन म्हणतात आणि ज्याला मुक्ती म्हणतात दोन्ही नाद आहेत ज्याला शिव आणि शक्ती म्हटलं जातं ते सुद्धा नादच आहेत सर्व काही नाद आहे भौतिक सृष्टी म्हणून तुम्हाला जे काही माहिती आहे ते नाद आहे कारण प्रत्येक गोष्टीला एक कंपन आहे जिथं खोटं कंपनं असतात तिथं नाद असतो तो तुम्हाला ऐकू येतो की नाही हा प्रश्न आहे पण तिथे नाद असतो जिथं खोटं कंपनं असतात तिथं नाद असतो